सन्माननीय अध्यक्ष महोदय आहे 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 सन्माननीय अध्यक्ष महोदय 293 च्या प्रस्तावांच्या अन्वये सत्ताधारींनी मुंबईचा प्रस्ताव आणलाय त्यावरती बोलण्यासाठी सन्माननीय अध्यक्ष महोदय मी उभी आहे. सन्माननीय ॲडव्होकेट आशिष शेलारनी या ठिकाणी भाषण केलं आणि त्यांचं भाषण ऐकत असताना त्यांनी काही पॉईंट मांडले जे मी सुद्धा नोट डाऊन केले. नाही आता त्यांच्या ते बोलताना जे खोकले मी सुद्धा खोकते त्यांना त्याच्यावरती पण मला बोलायचंय कारण मुंबईमधली जवळपास किती मंडळी खोकतात याच्यावर पण सर्वेक्षण व्हायला पाहिजे. त्यांनी सगळ्यावर श्वेतपत्रिका काढायला सांगितली याच्यावर पण एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे ना की मुंबईच्या प्रदूषणाबद्दल. हा म्हणजे मी तुमच्या मुद्द्यावरतीच बोलते आशिष भाऊ. हा तेच आता मला पण आहे. हा त्यामुळे त्यांनी त्यांच्या भाषण आता अध्यक्ष महोदय मी त्यांच्या भाषणाच्या वेळेला कुठेही उभे राहिले नव्हते. मी खालून बसून बोलले कुठेही डिस्टर्ब केलेलं नाही तर मी अपेक्षा करते की ते पण मला बोलण्याची त्या ठिकाणी पूर्णपणे संधी देतील. सन्माननीय अध्यक्ष महोदय मी आशिष शेलारांचं भाषण ऐकत होते तेव्हा त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये श्वेतपत्रिका काढली पाहिजे ही मानली भूमिका ठीक आहे त्याच्याबद्दल. आणि त्यांनी सांगितलं की 25 वर्ष कोण महापौर होतं कोण स्टँडिंग कमिटीमध्ये चेअरमन होतं पण त्यांनी हे पण ऍक्सेप्ट केलं असतं तर मला खूप आनंद वाटला असतं की आम्ही पण त्या सरकारमध्ये त्यावेळेला सहभागी होते. मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही पण त्यावेळेला इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये होतो स्टँडिंग कमिटीमध्ये मेंबर होतो उपमहापौर पद होतं ठीक आहे त्यांनी ऍक्सेप्ट नाही केलं आम्ही नव्हतो आम्ही विरोधात होतो. सन्माननीय अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला सांगायला पाहिजे की खूप भाषणं ऐकली माननीय मुख्यमंत्री महोदयांची भाषणं ऐकली तिथूनच त्यांनी मला सांगितलं होतं की या वर्षा या दिवशी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून चार्ज घेतला. त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की तुम्हाला वर्षातही 6 महिन्यामध्ये मुंबईमधले रस्ते कॉन्क्रीट झालेले असतील. ऐका ना ऐका बघा आता बघा अध्यक्ष महोदय बघा विरोध म्हणजे ऐकायची परंपराच नाही सुरू केली आता नव्याने की बोलायचंच नाही कोणी ही जी गाई परंपरा नाही चुकीची अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय त्यांनी सांगितलं की आम्ही 400 चुकीचं असेल तर तुम्ही कलेक्ट करा तुम्हाला उत्तर द्यायला संधी आहे. 400 किलोमीटरचे रस्ते आहेत ना मुंबईचे सन्माननीय अध्यक्ष महोदय ते जे आहे ते कॉन्क्रीट करण्याचा निर्णय आम्ही पण लोकप्रतिनिधी आहोत ना आम्ही त्यांच्या आधी कामं दिली होती. मी फेब्रुवारी मार्च मध्ये कामं दिली होती मला मिळाली नाही माझ्याकडच्या माणसाला ऑक्टोबर मध्ये सेम कामाला पैसे मिळाले. जेव्हा ते 2 वर्ष नगरसेवक नाही आहेत 2 वर्ष तुम्ही इलेक्शन घेत नाही आहेत त्या ठिकाणी इलेक्शन घेत नाही आहेत नगरसेवक नाही आहेत अशा वेळेला त्यांना घ्यायचं आणि त्यांना निधी द्यायचं तपासून घ्यायचं उत्तर तुम्ही नाही देऊ शकतो. तुम्ही खाली बसून बोलण्याची सवय सोडून द्या. नाही आता नाही अध्यक्ष महोदय अशी हरकत मी उचलली नाही त्यांच्या भाषणाच्या वेळेला. हे अध्यक्ष महोदय माझ्या भाषणाला डिस्टर्ब करण्याचं काम चाललंय. हरकत आहे तर